बघत पुढचा स्पेशल रिपोर्ट. विहिरीत पडलेल्या बिबट्याला तसं बाहेर काढणं सोपं नसतं, कारण बिबट्याकडून हल्ला होण्याची शक्यता असते. तेव्हा अशा वेळी जीवाची जोखीम पत्करून बिबट्याला कसं वाचवलं जातं बघूया त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. विहिरीत पडलेल्या बिबट्याची जीव वाचवण्यासाठी अशी धडपड सुरू होती. गावकऱ्यांनी विहिरीत दोर बांधून टाकलेल्या ओंडक्याला पकडण्यासाठी बिबट्याचा प्रयत्न सुरू होता, पण त्याला यश येत नव्हतं. त्यामुळे बिबट्या विहिरीतल्या पाण्यात धडपडत होता. अखेर दोर तोंडात पकडून बिबट्या ओंडक्यावर आला, पण तोपर्यंत विहिरीच्या काठावर गर्दी जमली होती. विहिरीत पडलेल्या बिबट्याचं शूटिंगही सुरू होतं. शिरूर तालुक्यातील फाकटे गावातल्या रामदास भालेकर यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला. बिबट्याला वाचवण्यासाठी माणिक डोह निवारण केंद्राची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमनं लगेचच दोर बांधून विहिरीत पिंजरा सोडला. बिबट्यानं तो पिंजरा बघितला. रेस्क्यू टीमनं हलणारा पिंजरा स्थिर केला. स्थिर झालेल्या पिंजऱ्यावर बिबट्याची नजर खिळली. पिंजरा पाण्यात टेकल्याबरोबर बिबट्यानं पिंजऱ्याकडे झेप घेतली. पिंजऱ्यात आलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे मग बाहेर काढण्यात यश आलं. आम्ही आलो तर आम्हाला असं कळालं की म्हणजे पाहण्यात असं आलं की म्हणजे हा रेस्क्यू काही तसा सोपा नव्हता, की विहीर छोटी होती. बिबट्याला सहज उडी मारून वर येता आला असतं. म्हणजे पिंजरा सोडून फक्त भागणार नाही आणि लोकांची गर्दी पण आपल्याला कंट्रोल करायची होती, कारण त्याला इझिली वर जर पिंजऱ्यावर आला तर त्याला सहजरित्या बाहेर निघता आला असता, आणि आजूबाजूला लोकांची गर्दी असल्यामुळे कोणालाही स्क्रॅच झाला असतं. तर आम्ही थोडं प्लॅन चेंज करून त्या पिंजऱ्यावर काटे टाकले, काटेरी कुंप जे बोराटीचे काटे ते टाकले, आणि इथं खूप चांगल्या प्रकारे एक रेस्क्यू झालं. पक्ष्याच्या शोधात फिरत असताना बिबटे विहिरीत पडतात, त्यामुळे बिबट्यांचा जीव मोठ्या प्रमाणात धोक्यात आलाय. रायचंद शिंदे, News18 लोकमत, जुन्नर.